देवाळे गावावरती आई अंबाबाईची छत्रछाया आहे। देवाळेचे ग्रामदैवत श्री अंबाबाईची अंबिल यात्रा शुक्रवार दिनांक 8 एप्रिल 2022 पासून सुरू होती आहे। त्या निमित्ताने अंबिल यात्रा दरवर्षी गुढीपाडव्यानंतरच्या येणाऱ्या शुक्रवारी साजरी केली जाते। यावर्षी कोरोनाचं संकट दूर झालेनं अंबिल यात्रा नव्या जोशानं मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन यात्रा कमिटी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीनं करण्यात आलं आहे। देवाळे गावाच्या पश्चिमेस अंबाबाईचं मंदिर आहे। या मंदिराचं बांधकाम कैलासवासी आरबी पाटील यांच्या सहकार्यानं करण्यात आलं आहे। अतिशय आकर्षक प्रकारची मंदिराची इमारत असून दरवर्षी या ठिकाणी यात्रा कार्यक्रम संपन्न होतात। अंबिल यात्रेदिवशी पहाटे देवीचे पुजारी बाजीराव गुरव व आनंदा गुरव यांच्याकडून देवीची पूजा बांधली जाते। यानंतर दुपारी गावातील मानाच्या बैलगाड्यांसह ढोल हलगीच्या निनादात सासनकाठीची मिरवणूक निघते। वर पुरती उदार धावत तुझी लेकर झाली। जीवावर पुरती उदार धावत तुझी लेकर सांभाळ दयाला आई सारी तुझ्यावरी समराई। आई भैगम बाबाई, आई भैगम बाबाई, आई भैगम बाबाई, आई भैगम बाबाई, आई भैगम बाबाई। संकट भारी तुझी तारी ताना माते उभी राही तू सदा पाठीशी अभय सर्वदा दे। सासनकाठीची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जपली जाते। दरवर्षी अंबिल चैत्र यात्रेत सासनकाठी हलगी व ढोलांच्या वादनानं उत्साहात नाचवली जाते। अंबिल यात्रेदिवशी दुपारी 12 वाजता देवीचे पुजारी बाजीराव यांच्या दारात मिरवणुकीची सुरुवात होते। या मिरवणुकीत मानाच्या बैलगाड्या, यात्रा समिती, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ होतो। सासनकाठीची उंची 25 ते 30 फूट असते। सासनकाठीला लाल वस्त्र बांधलेलं असतं। अंबाबाईच्या नावानं सांग भर असा गजर करत गुलालाची उधळण करत भाविक सासनकाठी नाचवतात। मिरवणुकीची सांगता अंबाबाई मंदिराजवळ होते। या ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात येतो। दिवसभर या दिवशी गावातील सुवासिनींकडून अंबिल घुगऱ्या यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो। रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। तसंच या दिवशी महाराष्ट्र राज्य माजी क्रीडा परिषद सदस्य संग्रामसिंह साळोखे व नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त यांच्या सहकार्यानं जंगी कुस्त्यांचं मैदान आयोजित केलं जातं। याचबरोबर गावातील तरुण मंडळी, ग्रामस्थ यांच्याकडून विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येतंय। Thank you.
त्यामुळे हे सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडावेत असं आवाहन यात्रा समिती ग्रामपंचायत यांच्या वतीनं करण्यात आलं आहे।